70 लाख रुपये देणं मला पॉसिबल नाही आहे. मी ज्या चळवळीमध्ये काम करतो आणि ज्या ह्याच्यातून मी आज आमदार म्हणून आहे, तर मला जी मिळणारी जी सॅलरी आहे किंवा जे मला मिळणारं मानधन आहे, त्यातले जवळजवळ 70 ते 75% मी चळवळीला देतो ना एव्हरी मंथ. डहाणूचे आमदार विनोद निकोले आमदारांना घरं देण्याच्या सरकारी योजनेविषयी आपलं मत मांडतात. निकोले 2019 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विधानसभेवर निवडून आले होते. एक संघर्षातून वर आलेला आमदार म्हणून डहाणूमध्ये त्यांची ओळख आहे आणि आजही ते कुदळ फावडं घेऊन बागेत काम करताना दिसतात. आमदार होण्यापूर्वी विनोद डहाणूत चहा आणि वड्यांचं दुकान चालवायचे. तिथंच त्यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली आणि ते पक्षाचं काम करू लागले. कामाला सुरुवात केल्यानंतर मग ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून 500 रुपयाचं मानधन हे मला 1 वर्षानंतर मला मिळायला लागलं आणि मग काम करत असताना पायी फिरायचो. आणि मग डहाणू शहरामध्ये एक व्यापारी होते, ते थोडेसे आमचे सिंपथाईज होते. त्यांच्याकडे एक जुनी मोटरसायकल होती, ती मला त्यांनी दिली, ती मी दुरुस्त केली आणि त्या मोटरसायकलवर मग फिरायचो. तर जवळजवळ 15-16 वर्ष म्हणजे आमदार होईपर्यंत त्याच बाईकवर मी फिरलो, जुनी होती. आणि संपूर्ण ह्या जिल्ह्यामध्ये काम करायचो, जव्हार, मोखाडा, भिवंडीपर्यंत त्या बाईकवरच फिरायचो आणि काम करायचो. त्या काळात विनोद आपल्या एका मित्राकडे कृष्णा कुवरा यांच्यासोबत राहायचे. आजही ते कुटुंबासोबत तिथेच राहतात. हा माझा जो भाऊ मांडलेला आहे, समजा चुलत भाऊ आहे किंवा वहिनी, ह्यांनी पण मला थोडासा आधार दिला. म्हणजे जेवण खाऊन वगैरे इथे घरातच व्हायचं आणि त्या आधारावर मी संपूर्ण ठिकाणी काम करायचो. खूप स्ट्रगलमध्ये काम केलं. नंतर मग 2010 मी लग्न केलं, परंतु उमेदवारी मिळाली तेव्हा माझं बँक अकाउंटसुद्धा नव्हतं. कारण 2-2.5 हजार रुपये मानधन होतं, त्या मानधनावर जगायचं की बँकेत ठेवायचं असं परिस्थिती होती ना, त्याच्यामुळे बँक अकाउंट माझं नव्हतं. परंतु उमेदवारी मिळाल्यानंतर मग बँक अकाउंट उघडलं. इथे एक आमचं छोटं गवत टाकलेलं, वरती गवत पसरलेलं आणि असं कुडाचं, म्हणजे सेनाने सारवलेलं इथे एक आमचं झोपडं होतं. नंतर मग एक आम्ही हे पत्र्याचं छोटंसं घर बनवलं, इथेच राहायचो. म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापासून आम्ही ह्या घरामध्ये राहतो. तसं माझं स्वतःचं घर नव्हतंच, परंतु तो घर बनवत असताना मी त्याला थोडासा हातभार लावला. मग घरामध्ये मी राहिलो, लहानपणापासून त्याच्याबरोबरच राहिलो. बाकी माझं तसं आमदार होईपर्यंत माझं घर नव्हतं. अगदी साधी परिस्थिती असल्याने पक्षानं त्यांच्या पगारातील काही रक्कम घर बांधण्यासाठी वापरण्याची परवानगी दिल्याचं विनोद सांगतात. या घरासाठी खड्डे काढणं, माती भरणं ही कामंही त्यांनी स्वतः केली आहेत. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि आमदार निवासाचं काम सुरू असल्यामुळे ते कामासाठी डहाणू ते मुंबई असा प्रवास करतात. अशा लोकांची काही सोय व्हायला हवी असं विनोद यांचे मित्र कृष्णा यांना वाटतं. इथून रात्री 4 लाच उठून जायचं त्यांनी आणि तिथे समाजाचे प्रश्न मांडायचे आणि रात्री परत 1:30 वाजता येऊन इथे राहायचं, घरी यायचं आणि परत पहाटे तिकडे अजून जायचं. ही वाईट परिस्थिती दिसते. समाजासाठी कार्य करणं, एखादा प्रतिनिधित्व दिलेलं आहे, त्या प्रतिनिधित्व व्यक्तीची अशा प्रकारची व्यवस्था तिथे ती कुठेतरी दिसून येते. ही 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 थोडीशी शोकांतिका वाटते की ते नाही व्हायला पाहिजे होतं. सरकारनं मुंबईत आमदारांना घरं देण्याची योजना तर मांडली, पण ती आपल्याला परवडणारी नसल्याचं विनोद सांगतात. आज मुंबईत जरी घर जरी द्यायचं ठरवलं तरी 70 लाख रुपये मी भरू नाही शकणार. कारण की आता आमदारकीची 2-3 वर्ष आहे, समजा ठीक आहे पुढचा भाग तो आपण नंतरचा बोलूया, परंतु 2-3 वर्ष जी आहे त्याच्यामध्ये 50-60 हजार रुपये माझे महिन्याचे असतील तरी वर्षाचे तेवढं होऊ शकत नाही, तेवढं मी नाही भरू शकणार. मुंबईत निकोलेनसारख्या लोकप्रतिनिधींना एखादी रात्र काढण्याची सोय सध्या नाही हे जितकं लक्ष वेधणारं आहे, त्याहून मुंबई आता सर्वसामान्यांच्या अगदीच आवाक्याबाहेर गेली आहे हे दाखवणारं आहे. सवलतीतलं घर आमदारांनाच घेता येणं शक्य नसेल, तिथं सामान्य माणूस याचा विचार तरी करू शकेल का?